गडचांदूर शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांना घेऊन सोमवारी शिवसेना युवा सेनेनं आक्रोश मोर्चा घेऊन नगर परिषदेवर धडक दिली. नुकतेच मंजुरी प्राप्त 77 लाभार्थ्यांच्या घरकुल यादीतील श्रीमंतांची नावे वगळून गोरगरीब आणि गरजू लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करून ताबडतोब घरकुलांचं वाटप करावं. घरकुल वाटपात भेदभाव न करता निकषाच्या आधारे घर आणि आर्थिक परिस्थितीचं अवलोकन मौका चौकशी करून क्रमानुसार प्राधान्य देण्यात यावं. विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि इतर कामांसाठी लागणारे रहिवासी दाखले आणि इतर प्रमाणपत्र निव्वळ कर वसुलीसाठी न थांबवता तात्काळ द्यावेत. पाणीपट्टी कर 1500 वरून 900 रुपये करण्यात यावा. यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता. मागण्यांचं निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांना देण्यात आलं. यावेळी सचिन भोयर, शहर प्रमुख अक्षय गोरे, आदिवासी सेल प्रमुख पुरुषोत्तम मेश्राम आणि महिलांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. दरम्यान युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन भोयर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. घरकुलच्या विषयावर आज आपण इथे भव्य असा आक्रोश मोर्चा या गडचांदूर मधून नगरपालिकेवर निघाला. सर्वसामान्य जनता या मोर्चामध्ये सहभागी झाले. ज्या 77 लोकांच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला असं दिसलं की काही श्रीमंत लोकांची नावे इथे आहे, ज्यांच्याकडे पक्के घर आहे, अशाबद्दल आपण आधी निवेदनसुद्धा दिलं. आज मोर्चाच्या माध्यमातून मुख्याधिकारी मॅडमसोबत आम्ही चर्चा केली आणि मॅडमने असं सांगितलं की आम्ही 9-10 नावं याच्यामधले बाहेर काढले आहे की त्यांच्याकडे घर आहे अशा लोकांना आम्ही वगळत आहोत. आणि त्यांनी असं सांगितलं की याच्यानंतरही आम्ही त्या यादीमधला सर्वे करू, ज्यांच्या स्पॉट सर्वे करू, मोका चौकशी करून त्यांचं घर जर दुसऱ्या शहरामध्ये असेल, दुसऱ्या गावामध्ये पक्कं घर असेल, तर अशांनासुद्धा त्या यादीमध्ये वगळू. म्हणून आम्हीसुद्धा त्यांना हीच मागणी केली की जे पक्के घरं या गडचांदूर शहरामध्ये ज्यांच्याकडे आहे अशा लोकांना तुम्ही वगळा. आणि 77 फक्त 9-10 नावं असू नाही, तर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त नावं आपल्याकडे इथे मिळेल. म्हणून तुम्ही स्वतः या गोष्टीकडे लक्ष द्या. कर्मचाऱ्याच्या भरोशावर न राहता, कर्मचाऱ्याच्या भरोशावर हे सगळं न करता तुम्ही स्वतः लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून ही योग्य अशी DPR योग्य अशी यादी बनवा. आणि दुसरी यादी जी बनणार आहे त्या यादीमध्ये सुद्धा योग्य लोकांना ज्या क्रम लावून ज्यांच्याकडे कच्चं मकान आहे अशा लोकांना आधी प्राधान्य द्या. तर मॅडमनी ही सुद्धा मागणी आपली मंजूर